हॅलो मित्रांनो तुम्हाला थर्मोडायनॅमिक म्हणजे काय माहीत आहे का त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत माहीत आहे का या व्हिडिओमध्ये या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत थर्मोडायनॅमिक थर्मोडायनॅमिक इज द डील्स विथ द स्टडी ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम अँड द एनर्जी चेंजेस दॅट ऑक्किअर्स फिजिकल्स अँड केमिकल प्रोसेसेस थर्मोडायनेमिकचे एक्झाम्पल आहे मेल्टिंग आईस्क्यूब तुम्ही लिंबू सरबत करता त्यात आईस्क्यूब पण टाकत असाल ते टाकल्यानंतर पाण्यात तो थोड्या वेळाने विरगाळतो हे तुम्ही खूपदा बघितलं असेल पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या क्यूबचं रूपांतर लिक्विड फॉर्ममध्ये होताना काहीतर एनर्जी त्यात ॲब्सॉर्ब होत असेल किंवा एनर्जी कन्वर्ट होत्या सॉलिड फॉर्ममधून लिक्विड फॉर्ममध्ये सो तीच आपली थर्मोडायनामिक एनर्जी आहे तुम्हाला थर्मास फ्लास्क माहीतच असेल त्यामध्ये एखादा थंड किंवा गरम पदार्थ ठेवल्यानंतर जास्त वेळ गरम किंवा थंड राहतो तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का असं का होतं कारण की ते क्लोज पॅक असतं हे सराउंडिंग सोबत त्याची एनर्जी एक्सचेंज होत नाही त्यामुळे तो जास्त वेळ पदार्थ गरम किंवा थंड राहतो तर सराउंडिंग म्हणजे काय हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसे व्हॉट इज द थर्मोडायनामिक सिस्टीम अँड हाऊ मेनी टाईप्स ऑफ सिस्टीम हे पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच